नमस्कार गाईज, ब्लॉग धनंजय तुमचं स्वागत. असा मी आज घेऊन आलो आहे अंधेरीचा राजाचा ब्लॉग. माहिती आहे कोकणचं हे चालू होतं, पण ह्याच्यामध्ये मी हा ब्लॉग आणला आहे. पण मी जातो आहे अंधेरीचा राजाला. वडोलीवरून बस पकडली, तिनानाक्याला जाऊन ऑटो केली. ऑटो केल्यानंतर मी गेलो मुलुंड डेपोला. मुलुंड डेपोवरून आम्ही 396 ची बस पकडली अंधेरी ईस्टला. तरी ती बस मला खाली भेटली. आज माझा प्रवास एकदम मस्त आला. सकाळची वेळ होती. तर हा मिनी ब्लॉग आहे. मिनी ब्लॉग म्हणजे एकदम छोटा ब्लॉग असेल. फुल ब्लॉग येणार नाही का थोड्या दिवसात. पण आज मी बोललेलो, आज मी अपलोड करणार. आम्ही अंधेरीला आलो. ह्या अंधेरीचं चौक आहे. ईस्टवरून मी वेस्ट राहतोय अंधेरीच्या राजाकडे. तर बघू आज किती गर्दी आहे काय आहे. तिकडे भरपूर गर्दी आहे. आलो आणि बघतो इथे जाम गर्दी आहे. फायनली माझं 4 तासानंतर दर्शन झालं. विचार करू शकतो 10 वाजल्यापासून आणि 3 वाजता मला 3 तास शिवाजी महाराजांचं आमचं दर्शन झालेलं आहे. एंट्रीला हे त्यांचे मावे जो आहे. आणि आज अंधेरीचा राजाचा शेवटचा दिवस आहे, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. म्हणजे अनंत चतुर्थीनंतर जी संकष्टी आहे, त्या दिवशी अंधेरीच्या राजाचं विसर्जन होतं. तर मला वाटणार होतं एवढी गर्दी असेल, पण आज भरपूर गर्दी होती. तुम्ही बघू शकता आमचं दर्शन चांगल्यापैकी झालेलं आहे. आणि इथे मला कोण माझ्या बरोबरची लोक होती ती एवढी भारी भेटली ना. माझ्या बरोबरची लोक ऑसम भेटली. खरं बोलू तर मला एवढं अनएक्सपेक्टिंग होती. पब्लिक चांगली भेटली होती मला. हे आजी आजोबा हे दोन एवढे हॅपनिंग होते ना. लाईक अ महारी मस्त वाटलं यांच्यावर हे दर्शन करून. हे मॅडम एक या मॅडमनी पण मला भरपूर सपोर्ट केला. अजून एक मित्र आहे माझ्या इथे, नवीन मित्र आलेला. त्या नावाला राजपण्यास यांची नावं. पण ह्या लोकांनी माझं चॅनल पण सबस्क्राईब केलं आणि भरपूर सपोर्ट दिला. आणि फायनली बाप्पाचं दर्शन झालं आपलं. बघू शकता अंधेरीचा राजाचं दर्शन. आणि बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर होती. आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आम्ही नवीन ब्लॉगमध्ये. जोपर्यंत